नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक सेवन स्टँडर्डच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये एक टॉपिक पाहणार ज्याचं नाव आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजर्स. ओके, तर आपण नॉर्मल मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन तर आपण पहिल्यांदा सगळ्यांनी केलेलं आहे फिफ्थ स्टँडर्ड मध्ये, सिक्स स्टँडर्ड मध्ये, इव्हन तर आपण थर्ड फोर्थ पासून आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन शिकत आलो. तर आता आपण पाहूया की मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन इंटीजर्सची कसे असते, म्हणजे इंटीजर्स मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन कसे असते ते आपण पाहूया. ओके, फर्स्ट ऑफ ऑल सांगा इंटीजर्स म्हणजे काय. ऑल द नेगेटिव्ह नॅचरल नंबर्स अँड होल नंबर्स आर इन्क्लुडेड इन द इंटीजर्स. म्हणजे काय, सगळे नेगेटिव्ह नेचर नंबर म्हणजे कोणते कोणते असतील बघा, मायनस थ्री, मायनस टू, मायनस वन, दीज आर द नेगेटिव्ह नॅचरल नंबर्स. प्लस त्यामध्ये काय काय असतील, झिरो, वन, टू आणि थ्री अप टू डॉट 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 अप टू एन. ओके, इन्फिनिटी. दीज आर द नंबर्स आर कॉल्ड एज द होल नंबर्स अँड दीज आर द नेगेटिव्ह नॅचरल नंबर. दॅट मीन्स ऑल द नेगेटिव्ह नॅचरल नंबर्स अँड ऑल द होल नंबर्स आर इन्क्लुडेड इन इंटीजर्स. दिस इज द डेफिनेशन ऑफ इंटीजर्स. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट एट आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट एट, प्रॅक्टिस सेट एट हा पाहणार आहोत आपण. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे मल्टीप्लाय मायनस फाईव्ह इंटू मायनस सेव्हन. मल्टीप्लाय त्यातला फर्स्ट वन मायनस फाईव्ह इंटू मायनस सेव्हन. सगळ्यांसाठी आपल्याला टेबल पाठ असणं सगळ्यात महत्वाचं आहे. फाईव्ह सेव्हन चा थर्टी फाईव्ह आपल्याला सगळ्या माहिती, फाईव्ह सेव्हन चा थर्टी फाईव्ह, मायनस मायनस काय होईल, प्लस वन जाईल. म्हणजे इथे आन्सर काय येईल त्याचं, प्लस थर्टी फाईव्ह. मायनस इंटू मायनस प्लस हा रूल आहे इंटीजरचा. ओके, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, प्लस मायनस मायनस अँड प्लस प्लस प्लस, दिस आर द रूल्स. पहा हे रूल, मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस, प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस, मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस आणि प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस, हे रूल आहे, साईन रूल. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे मायनस नाईन इंटू सिक्स. आता मायनस नाईन इंटू सिक्स आपण करूया, पहा रूल नुसार आहे. सेकंड, मायनस नाईन इंटू सिक्स इज इक्वल टू काय, नाईन सिक्स आर फिफ्टी फोर अँड साईन इज मायनस. पाहिले आपण काय पाहिलं होतं, जर साईन मायनस असेल, मायनस इंटू सिक्स साईन कोणतं आहे, काहीच नाही, म्हणजे काय असतं, प्लस असतं. ओके, मायनस इंटू प्लस इज इक्वल टू काय होतो, मायनस. आन्सर मध्ये आपलं काय, मायनस फिफ्टी फोर. आता नाईन सिक्स आर फिफ्टी फोर आणि मायनस इंटू प्लस मायनस. ओके, नाईन इंटू मायनस फोर. आता ह्या फॉर्म्युलावर प्लस इंटू मायनस बघा काय, तर काहीच नाही, म्हणजे नाईनच्या पुढे काय असेल, प्लस असेल. आणि प्लस इंटू मायनस मायनस, म्हणजे मायनस साईन, नाईन फोर चा थर्टी सिक्स. ओके, हे त्याचं आन्सर असेल थर्ड क्वेश्चनच. त्यानंतर फोर्थ वाला आहे एट इंटू मायनस सेव्हन. पहा फोर्थ वाला क्वेश्चन, एट इंटू मायनस सेव्हन. तर ह्याचा आन्सर कसं येईल, एट सेव्हन चा फिफ्टी सिक्स, एट सेव्हन चा फिफ्टी सिक्स, म्हणजे इक्वल टू काय साईन, आन्सर काय फिफ्टी सिक्स. आणि साईन कोणते येईल त्याचं, प्लस मायनस मायनस येईल. ओके, मायनस फिफ्टी सिक्स. त्यानंतर क्वेश्चन आहे मायनस वन ट्वेंटी फोर इंटू मायनस वन. फिफ्थ वाला क्वेश्चन, मायनस वन ट्वेंटी फोर इंटू मायनस वन. मायनस मायनस काय, मायनस इंटू मायनस प्लस, इज इक्वल टू आन्सर काय आपलं, वन ट्वेंटी फोर प्लस वन. त्यानंतर ना नेक्स्ट क्वेश्चन, मायनस ट्वेल्व इंटू सेव्हन. सिक्स वाला क्वेश्चन, मायनस ट्वेल्व इंटू मायनस सेव्हन, आन्सर इज प्लस एटी फोर. ट्वेल्व फाईव्ह झा सिक्स्टी, ट्वेल्व सिक्स झा सेव्हन्टी टू अँड ट्वेल्व सेव्हन झा एटी फोर. तर हे त्याचे आन्सर असेल, प्लस एटी फोर. आमचं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.